नमस्कार, मी मिनल, तर स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर। तर आज मी बनवलेला आहे बिटाचा हलवा, तर खूप छान होते आणि सीझन पण आहे। तर मी इथे दोन मोठ्या साईजचे बीट घेतलेले आहे आणि स्वच्छ धुवून घेतले। तर याचे मी आधी पूर्ण साल काढून घेते आणि हे खिसणी घेतलेली आहे, तर खिसणीने पूर्ण किसून घेते। तर या हिवाळ्यामध्ये तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि पौष्टिक पण खूप आहे आणि छोट्या मुलांना बीट खायचा तसा कंटाळा येतो, तर तुम्ही हलवा करून असा देऊ शकता आणि विटॅमिन पण मिळेल। तर या पद्धतीने मी याला असं किसून घेते, बघू शकता। सेम पद्धत गाजराच्या हलव्याप्रमाणे आहे आणि मुलांना एवढं ओळखायला पण नाही येणार। तर मी पूर्ण असे बीट दोन किसून घेतलेले आहे। तर गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये हे पूर्ण बिटाचा खीस आपण टाकून देऊया। तर कढईमध्ये मी याला असं छान फिरून घेते, याचा ओलसरपणा थोडा कमी झाला पाहिजे, थोडं सुकलं पाहिजे। तर मी थोडंसं सुकल्यावर एक वाटी फुल क्रीम दूध टाकलेलं आहे, म्हणजे बिटाचा खीस थोडासा भाजून घेतल्यावर। तर मी याला दूध टाकून एक दीड तास दुधामध्ये छान शिजू दिलेलं आहे। आपण जे दूध टाकलेलं होतं ते पूर्ण आटलेलं पाहिजे। तर मी आता एक चम्मच तूप टाकते यामध्ये। तुम्ही जेव्हा बिटाचा केस कढईमध्ये टाकता तेव्हा पण तूप टाकू शकता, तर मी आता टाकले। आता छानपैकी फिरून घ्या, बिटाचा खीस आणि तूप एक पूर्ण एकजीव झालं पाहिजे। तर आता तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तुम्ही तेवढे साखर टाका। मी येथे अर्धी वाटी साखर टाकलेली आहे। तर याला आता छान मी फिरून घेते। साखर छान फिरून झाल्यावर तुम्ही ड्रायफ्रूट टाकू शकता। तर मी इथे ड्रायफ्रूट टाकले आणि एक छोटा चम्मच इलायचीची पावडर। तर या पद्धतीने आता याला छान मिक्स करून घ्या। तर मी पुन्हा अर्धा तास तुम्ही बघू शकता असं फिरून घेतलेलं आहे आणि पूर्ण सुक्क झालेलं आहे। तर या पद्धतीने बिटाचा हलवा तयार आहे। जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर प्लीज सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असणार तर लाईक करायला विसरा।